कांदा कॉलनीतील सीकेटी कॉलेजच्या मैदानात गुरुवारी आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा झाल्या. प्राचार्य डॉक्टर एस टी गडदे यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं. शिवछत्रपती पुरस्कार विजेते आशिष म्हात्रे यांनी या स्पर्धेला भेट देऊन कबड्डीपटूंना प्रोत्साहन दिले. मुंबई विद्यापीठ आणि सीकेटी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड विभागात या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा झाल्या. मुंबई विद्यापीठाच्या रायगड विभागात झालेल्या या कबड्डी स्पर्धेत विभागातील 48 संघांनी सहभाग घेतला. रायगड जिल्हा कबड्डी निवड समितीचे उपाध्यक्ष सूर्यकांत ठाकूर, सीकेटी कॉलेजचे क्रीडा प्रशिक्षक व्हीपी नाईक यांच्यासह मान्यवर आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेला कबड्डीपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आंतर महाविद्यालयीन स्तरावरील या स्पर्धेची अधिक माहिती क्रीडा प्रशिक्षक व्हीपी नाईक सर यांनी मल्हार टीव्हीला दिली. सीकेटी महाविद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सुरू असलेल्या आंतर महाविद्यालयीन रायगड झोन कबड्डी या स्पर्धेचा आज उद्घाटन समारंभ झालेला आहे. या ठिकाणी मुंबई विद्यापीठातील रायगड झोनमधील 48 संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. याच्यामध्ये सकाळी उद्घाटन प्रसंगी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर एस टी गडदे सर यांनी या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे. तसेच आपल्या मुंबई विद्यापीठाचे सिलेक्शन कमिटीचे मेंबर तसेच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय श्री सूर्यकांत ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच रायगड जिल्ह्यातील मान्यवर पंचांनी या ठिकाणी विशेष योगदान दिलेलं आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्पर्धांना सुरुवात झालेली आहे. ते तुम्ही पाहत आहात की आपल्या रायगडमधील विशेष करून 48 संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवून या वर्षीचा अतिशय उच्चांक या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा गाठलेला आहे. त्याबद्दल मी आमच्या महाविद्यालयातर्फे तसेच मुंबई विद्यापीठातर्फे या सर्व संघांचे तसेच उपस्थित संघ व्यवस्थापकांचे या ठिकाणी मी आभार प्रदर्शन करत आहे.